महाराष्ट्रामध्ये आता वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. शनिवारी आणि रविवारच्या कडकडीत लॉकडाऊनची घोषणा आता झालेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, कारण महत्त्वाची अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि त्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झाली. लॉकडाऊन लावायचा का लावायचा, तर तो कसा लावायचा, आणि एक मतान आता ठरलेला आहे शनिवार आणि रविवारचा हा वीकेंड जो आहे तो आता लॉकडाऊन असणार आहे. मात्र त्याचबरोबर उद्यापासून आता दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी ही आता राज्यामध्ये लागू झालेली आहे. अगदी इतर दिवशी कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. कठोर निर्बंधांतर्गत उद्या रात्री 8 वाजेपासून आपण बघतोय की राज्यामध्ये संपूर्णपणे संचारबंदी आणि आपण बघतोय उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार आहे. ती परवा सकाळी 7 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे एकूणच आपण बघितलं कशा प्रकारे आता उद्यापासून या दिवसाच्या जमावबंदीला आणि रात्रीच्या संचारबंदीला ही सुरुवात होणार आहे. तर वीकेंड म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मात्र आता संपूर्णतः लॉकडाऊनचे असणार आहेत. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हे दोन दिवस जे आहेत ते खास करून हे संपूर्णतः लॉकडाऊनचे असणार आहेत. 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. तसे कडक निर्बंध आता जारी झालेले आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर वीकेंडला मात्र कडक लॉकडाऊन असणार आहे अशी आता घोषणा झालेली आहे. आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि त्यामुळे आता तसं नियोजन हे देखील जनतेला करावं लागेल. मात्र आजपासून लॉकडाऊन होतंय का, उद्यापासून लॉकडाऊन होतंय का, हा प्रश्न सातत्यानं आता महाराष्ट्र जनतेला सतावत होता. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मतानं निर्णय झालेला आहे, तातडीचा लॉकडाऊन हा कुणालाही परवडणारा नाही. अनेक मंत्र्यांनी आपलं मत मांडलं, अशा प्रकारे लॉकडाऊन करू नका, कारण हा लॉकडाऊन जर केला तर जनतेचं प्रचंड मोठं नुकसान होईल, जनतेमध्ये प्रचंड रोष वाढेल. आणि आपण बघतोय केवळ आणि केवळ आता राज्यामध्ये वीकेंडला लॉकडाऊन जो आहे तो असणार आहे. मात्र त्याचबरोबर आठवडाभरासाठी कडक असे निर्बंध देखील लागू झालेले आहेत. अगदी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत ही महत्वाचा निर्णय झालेला आहे. राज्यात आता वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे आणि कडक असा हा वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. राज्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झालेला आहे.